शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डबर वाजला या डबराचा नाद साऱ्या त्रिभुवनी घुमला. टिक 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 डबर वाजला गावाच्या वेशियाची मूर्ती रागीत कपाळी भस्म शोभे कीर्ती अवीत फुललत जसा नाथ हिरा चमकला. नदी निरकुण तो पाहिजार कोसावी पावन फिरता साधनी सर्ज सवाई. हे हाती संगीत पेटी ध्यान तैय मारिला ऐक झाला सोनारी डबर वाजला. हे काळ भैरव देव हल्ला डबर वाजला. हे आलेत का? नाही ग. काही निरो? नाही. किती ऊन तापले? दिसलं का कुठं भैरवनाथ? नाही प्रधानजी, इथे राजवाड्यात सगळेजण भैरवाची वाट बघताय पण अजून काही आला नाही. तो कुठे जीवा मंदी जीव आला? भले भले ग मळ्या. कुणा संग भर दुपारी नदी काठी फिरित होतीस? कुणाला बुडवीत होतीस? कुणाच्या गळ्यामंदी हात घालून फिरत होती? या मडक्या लाग मी बुडवीत होते, त्याच्यामध्ये प्यायचं पाणी भरीत होते आणि याच्या गळ्यामंदी हात घालून घरला मी चालले होते. युवती अशी कशी कोसळली असे? मूर्छा येऊन भुकेमुळे की
याची करतू देत नागराज थांब नागराज थांब हे काय केलंस तू माझ्या आराध्य देवाने तुला गळ्यात धारण करून मानाचं स्थान दिलं तरी हे पाप खेळलं तुझ्या हातून तिच्या हातात ना कुठलं हत्यार ना काठी ह्या मडक्यावरून मी हे अंदाज बांधू शकतो की ती केवळ पाणी भरायला आली असावी आणि तरीही तू तिला दंश केलास माझ्या आराध्यांनी किती सामंजस्य प्रस्थापित करून हा संदेश दिलाय की वाईट कार्य करणारी व्यक्ती किंवा जीव जर चांगलं कार्य करत असेल तर त्यालाही भगवंत आपल्या जवळ करतात आणि तरीही तू असं वागलास सांग बर हे चुकीचं आहे ना ही युवती जर तुला इजा करू इच्छित असती तर मी समजून घेतला असत बर आता झालीये चूक तर बोलून काही उपयोग नाही आधी या युवतीवर उपचार केले पाहिजेत जा तू आणि पुन्हा कधीही निष्पाप जीवांना त्रास देऊ नकोस सर्वात आधी हिलं बरं केलं पाहिजे घाबरू नकोस माझ्यापासून तुला कसलाच धोका नाहीये तुझा धोका आता टळून गेलाय नागराज आता तुलाच काय तर या गावातील कोणत्याही निष्पाप जीवाला कधीही त्रास देणार नाही मी त्याला तशी समज दिली आहे माफ करा पण तुम्ही नागराजांना समज दिली आणि ते निघून गेले तू नागराजाने दंश केला होता तो तुम्ही बरा केला कोण आहेस तुम्ही मी भैरव भैरव भैरवनाथ माझ्या म्हातारीचं भैरवनाथ बम बम भोले शिव शिव भोले अगं असू दे असू दे असं कसं असू दे माझ्या म्हातारीचं देव आहात तुम्ही नमस्कार करते हा बरं वाटतंय ना तुला काहीच नाही झालं असं वाटतंय आता साक्षात भैरव देवच मदतीला आल्या म्हटल्यावर कोणाची भिषा द्यावे काय व्हायची माझी म्हातारी लय खुश होईल बघा तिला जेव्हा कळाल की मी तुम्हाला भेटले येडी होईल येडी अरे देवा आता म्हणजे हरलानभर परत माघारी जायचं आणि तेवढीच पायपीट करत यायचं चांगलाच हेल्पाटा पडणार
माझी म्हातारी तुमची भेट झाली म्हणून त्याचं कौतुक नंतर करेल, परमडक फुटलं म्हणून ठेवणीतला काढून काढून शिव्या देईल. तुम्ही आत ना इथं, मी अशी जाते ना अशी येते. घरी भाकरी खायला याल ना? नाही नको, म्हणजे मी इथे माझा जीव वाचवायला आला. मी जाते आणि हळूच मडक घेऊन येते. हा काही एक आवश्यकता नाही. कस नाहीये? पाणी जर नसल तर राहणार कस आणि पिणार काय? आलेच. हा थांब. तुझी म्हातारी वाट बघत असेल. म्हणजे तुम्ही घरला येणार नाही? नाही, आता मी एका विशेष कामासाठी आलोय. मला माझ्या भक्ताला भेटायला जायचंय. माझी म्हातारी भी तुमची भक्त आहे सा, पण मी तुम्हाला आडवणार नाही. हा जा तुम्ही. देवा तुमची कृपा अशीच असू द्या. हा राहील, जा आता. मलाही आणि तुलाही उशीर होतोय. ते नाही ना, म्हणजे तशी तुम्ही समज दिली आहे, पर तो परत नाही ना येणार. निश्चिंत जा, काहीही होणार नाही. भेटू परत, नशिबात असेल तर होईलच पुन्हा भेट. चल. आबा एक दिस नाही जमलं तर काय आबळ कुसळत नाही बघ. होय की आबा, अरे काय म्हटलं, ती डोकं धड तपट कशी एकड्याने मिळते ती. अरे झाला एक दिस खडा म्हणून काय फरक पडणार आहे वे? अरे रोज जातोसच की तू पायपीट करत. का तुझ्या देवाने विचारलंय का तुला की बाबा एवढ्या लांब नाही तूस, काय तुला त्रास बीस होतोय का? नाही. तू त्यांची एवढी सेवा करतोयस पण त्यांना त्यांचं काय पडलेलं आहे का? तू दुखणं अंगावर काढत बसलायस. खबरदार खबरदार, माझ्या देवाबद्दल एक वांगाळचं भूत काढलं तर इथंच मातीत लोळवीन. अरे देवाला आपल्या सेवेची गरज नसती या, तो आपल्याकडून सेवा नाही करून घेत, उलट न सांगता तो आपल्यालाच मदत करत असतो. नुसतं बोलत नाही आणि आपल्याकडनं कसली अपेक्षा पण ठेवत नाही. माझा देव म्हणतो ज्या सेवेतनं खरा आनंद मिळत नाही ना त्या सेवेला काय अर्थ नसतो या. निस्त्या दिखाव्यापोटी केलेल्या सेवेला पण काय अर्थ नसतो या ही ध्यानात ठेवा. कळल तुम्हासनी बी कळल खऱ्या सेवेचा आनंद काय असतो यात. तेव्हा तुमच्या सेवेला आज येता आलं नाही, तुमच्या सेवेचं भाग्य उकलं बघा. माझ लई दुःख झालं बघा तेव्हा, लई दुःख झालं. पण काय करू, चालव नको देवा, चालव ना तुम्हाला. लय वाईट वाटत या बघा देवा. भैरवनाथा माझ देव, माझी वाट बघत असते ना तिकड. आबा दोन घास खाऊन घे, अरे बरं वाटेल तरी येईल तुला जरा. नाही अन्नाचा एक दाना पण गॉड लागायचा नाही मला. देवा देवा तुमच्यापासून लांब तर जाया लागायचं नाही ना मला. देवा ह्यो दुरावा सहन विना बघा मला देवा, देवा सहन विना ह्यो दुरावा देवा. आबा सुखाचा दुःखाचा दाता कोणीही नसतो, सुख आणि दुःख कोणी दुसरा देतो हा समजच चुकीचा आहे. कोण आहे, कोण आहे? मी
देवा देवा माझ्या देवा 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 माझ्या देवा माझ्या देवा आबा आज तुम्ही नाही आलात म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. देवा देवा काय पुण्य केलं होतं मी म्हणून आजचा दिवस बघायला मिळाला मला. ते कन्या महिपती अरे बघितलं का कोण आले ते माझं देव आले ते माझ्या भेटीला. तुम्ही म्हणायचं नव माझ्या देवाला माझी काळजी नाही म्हणून. अरे माझ्या काळजी पोटीच माझं देव मला भेटायला आलं रे. माझा जन्म सार्थकी लागला देवा देवा तुमचं हे उपकार कसं फेडू द्या देवा तुमचं हे उपकार कसं फेडू द्या. आबा आबा उठा 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 उठा. तुमची आणि माझी अवस्था एकसारखीच झाली आहे. मलाही चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. आता आलोय ना मी नका काळजी करू आणि वाईटही वाटून घेऊ नका की तुम्हाला सोनेरीला येता आलं नाही. तुम्हाला भेटायचं होतं ना मला. बघा मी आलोय आता. देवा तुम्हाला असं एक काम करता का की तुवर आलात नाही तर घरी येत आहे का. कुठेही जाण्याची गरज नाही. मी इथेच बसे. नग नग इथं नग की बाजलं मोडकं आहे. अहो भक्त आमच्यासाठी एवढे कष्ट करत असेल तर आम्ही ते सहन करू. अंतरा ते घोंगडी या देवा बस बस बस. अरे आबा तुझा पाय र. अरे माझ्या देवाचं दर्शन झालं पायाचं दुखणं एकदम छुमंतर झालं बघ. देवा माझं मलाच कसं तरी वाटतं या बघ. मी घरला जातो आणि तुमच्यासाठी मऊमऊ वाकळ आणतो बघ. कशाला तसदी घेताय आबा. भेटायचं होतं भेटलो ना आता काही नको. देवा तुमची पूजा करायची होती बघा. पर पूजेचं ताट तांब्या फुलं काय बी आणलं नाही बघा. आबा मला काही नको. तुम्ही आधी शांत बसा इथे थोडं. जशी तुमची आधी. अरे ये तुम्हाला काय डोसकं बिस्कं आहे का नाही. अरे देव आले ते आपल्याकडे त्यांच्या पायावर डोकं ठेवा त्यांचा आशीर्वाद घ्या. तुम्हाला सांगायला लागतंय वय गळत नाही. आबा कसे आहात तुम्ही. तुमची इतकी सवय झाली आहे मला. तुम्ही सोनेरी गावात यायचा दर्शन घ्यायचा भेटायचा पण आज सकाळी तुम्ही आला नाहीत आणि मला चुकल्या चुकल्यासारखं वाटायला लागलं. माझी बी तीच गत झाली आहे बघा देवा. मी पण तुमची बरीच वाट पाहिली आणि लगेच आलो तुमच्या भेटीला. परत देवा तुमच्या निवदाला कायच नाही बघा. तुमची भेट झाली हाच आमच्यासाठी नैवेद्य असून काही नाही. माफी असावी देवा एक आहे पण तुम्हासनी देऊ का नको ते कळेन आम्हाला. आबा प्रेमाने भक्तिभावाने तुम्ही वीज जरी दिलत ना तरी आम्ही इथे घेऊ. देवा काय आहे तुमच्याकडे. पान सुपारी आहे जी. हा मग द्या की. वय वय देतो जी.
झालं समाधान? आता कसलं दुःख नाही ना? नाही जी. आबा, तुम्ही आग्रह केला म्हणून मी विडा खाल्ला. आता मला निघायला, तिकडे सगळे वाट बघत असते. देवा, दोन घास तरी खाऊन विडा खाल्ला ना, पोट भरलं आमचं. आबा, भक्ताचा ताण ओसरणं हे आमच्यासाठीही सुखाच असत. माझ्यापेक्षा तुमचा भक्त तुम्हाला जास्त जवळचा वाटतो का? ते आता थकले आहे. मी सुद्धा वाट पाहत होते. तुमच्या लेखिताचं काहीच महत्व नाही का? माझ्यासाठी तू काय आहेस ते मी शब्दात नाही सांगू शकत. मग असं असेल तर एक कराल काय? ह्याच्या पुढे तुम्हाला कुठेही जायचं असेल तर मला सांगितल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. आहे का तुमची तयारी? जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.